नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, 302 जागांसाठी कायमस्वरूपी सरकार नोकरी तुम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संधीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी मात्र 50 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेलं आहे, त्यामुळे नक्की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल, यासाठी नक्की प्रयत्न करू शकता। दुसरी महत्वाची गोष्ट, वेतन तुम्हाला 18,000 ते 56,900 पे स्केल यामध्ये मिळत आहे। बहुकुशल कामगार, मल्टी स्किल वर्कर या पदांसाठी ही भरती होत आहे। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, संपूर्ण भरती प्रक्रिया ही महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी पार पाडली जाणार आहे, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामधील कॅन्डिडेटसाठी चांगली संधी आहे, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबत अपडेट घेणार आहोत, त्या अगोदर महाजॉब चॅनल नवीन असाल तर मेक शुअर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, रस्ते सीमा संघटना, जनरल रिझर्व इंजिनियर फोर्स यांच्यामार्फत ही भरती होत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर डिपार्टमेंट आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की इंडियन नॅशनल मेल कॅन्डिडेट फक्त एलिजिबल आहेत मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी, त्यामुळे जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर हा व्हिडिओ स्किप करू शकता, तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही आहे। बघूया पदांची माहिती घ्या, कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी पे स्केल कशा प्रकारे असणार आहे। त्यामध्ये बघा, टोटल 302 जागा आहेत ज्यासाठी भरती होत आहे। पहिलं पद आहे मल्टी स्किल वर्कर मेसनचं, ज्याच्या 147 जागा आहेत। दुसरं पद आहे मल्टी स्किल वर्कर नर्सिंग असिस्टंटचं, 155 जागांसाठी भरती होत आहे। टोटल 302 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। यामध्ये मल्टी स्किल वर्करसाठी पेन्शन, माफ करा, पे स्केल बघा, 18,000 ते 56,900। तर सेमच मित्रांनो, नर्सिंग असिस्टंटसाठी सुद्धा राहणार आहे लेवल 1 चं, 18,000 ते 56,900 पे स्केल मध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे। सॅलरी बँड चांगला आहे, तुम्हाला आवश्यक मित्रांनो याबाबत जी माहिती देण्याचा, त्या ठिकाणी सॅलरी बँड देण्याचा प्रयत्न केला आहे, तो चांगल्या प्रकारचा आहे, त्यामुळे नक्की तुम्ही आवश्यक यासाठी असाल तर, इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकता। आता आपण बघूया मित्रांनो, यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर बघा, यासाठी अर्ज करण्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं आहे की मल्टी स्किल वर्कर मेसनसाठी पहिला तर क्रायटेरिया 10वी उत्तीर्णचा आहे, त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ब्रिक्स मेसनचं फ्रॉम इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आयटीआय मधून, किंवा इंडस्ट्रियल ट्रेड सर्टिफिकेट असेल तरी चालेल, किंवा वोकेशनल ट्रेड मधून तुम्ही केलेलं असेल तरी चालेल, नसेल तर तुम्ही पास सर्टिफिकेट क्लास 2 फॉर मेसन एज लेट डाऊन इन डिफेन्स सर्व्हिस रेग्युलेशन, डिफेन्स मधून तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल मेसनचं तरी तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा त्याचबरोबर तुम्हाला शुड क्वालिफाय इन प्रोफिशियन्सी टेस्ट इन ट्रेड टू बी कंडक्टेड बाय बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO मार्फत जी टेस्ट तुमची त्या ठिकाणी घेतली जाईल ट्रेड टेस्ट, त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय झालं पाहिजे। फिजिकल टेस्ट सुद्धा होणार आहे, त्यामध्ये सुद्धा क्वालिफाय झालं पाहिजे आणि मेडिकल आणि फिजिकल रिक्वायरमेंट्स तुम्ही मीट केल्या पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मित्रांनो, इथंपर्यंत जर तुम्ही चेक केला तर हे सर्व क्वालिफिकेशन तुम्हाला सध्या गरजेचं आहे, आवश्यक आहे, आणि त्यानंतर बाकीचे जे 3 रिक्वायरमेंट आहेत त्याचं तुम्ही नंतर क्वालिफाय होणे आवश्यक आहे या ठिकाणी नोकरी करण्यासाठी। त्यानंतर जे दुसरं पद आहे त्यासाठी बघा, मल्टी स्किल वर्कर नर्सिंग असिस्टंटसाठी 12वी उत्तीर्ण विथ बायोलॉजी असं त्यांनी सांगितलं आहे, त्यानंतर 1 वर्षाचं सर्टिफिकेट नर्सिंग ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफ्री ANM सर्टिफिकेट ऑर एनी अदर इक्विवेलेंट असेल तरी चालेल, नसेल तर तुम्ही जर पास क्लास 2 झाला असेल कोर्स ऑफ नर्सिंग असिस्टंट आर्म फोर्सेस मधून तरी तुम्ही अप्लाय करू शकता। अगेन या ठिकाणी हे जे क्वालिफिकेशन आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे मित्रांनो, जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे सध्या अप्लाय करण्यासाठी। शुड क्वालिफाय प्रोफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि फिजिकल आणि मेडिकल स्टँडर्ड मीट केले पाहिजेत हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। हे सुद्धा मित्रांनो फिजिकल स्टँडर्ड्स मध्ये तुम्हाला कन्सिडर केले पाहिजेत, कारण हे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे त्यामध्ये क्वालिफाय होणे आवश्यक आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो बघा, फिजिकल स्टँडर्ड्स कशा प्रकारे आहेत, तर सेंट्रल रिजन मध्ये महाराष्ट्र येतो त्यासाठी मिनिमम चेस्ट या ठिकाणी 157 दिलेला आहे, चेस्ट 3 सेंटीमीटर, मिनिमम हाईट मित्रांनो दिलेली आहे 157 सेंटीमीटर, मिनिमम 75 सेंटीमीटर तुमची चेस्ट असणे आवश्यक आहे जी अनएक्सपांडेड अँड एक्सपान्शन बाय 5 सेंटीमीटर असं त्यांनी सांगितलं आहे, आणि मिनिमम वेट इन केजीस 50 kg असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। हे फिजिकल स्टँडर्ड्स तुम्हाला मीट केले पाहिजेत जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर। त्यानंतर यासाठी मित्रांनो, एज रिलॅक्सेशन कशाप्रकारे आहे बघा, किंवा एज लिमिट आपण बघूया। पहिला मल्टी स्किल वर्कर मेसनसाठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट राहील, यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे ऍज पर गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा गव्हर्नमेंट रुल्स। त्यामध्ये बघा, गव्हर्नमेंट सर्व्हंट एक सर्व्हिसमॅनला अप टू 40 इयर्स सांगितलं आहे, आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना सुद्धा एज लिमिट दिलेली आहे, तेही आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। मल्टी स्किल वर्कर नर्सिंग असिस्टंटसाठी बघा,
अगेन 18 ते 27 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील. या ठिकाणी 18 ते 25 वर्ष आहे ओपनसाठी, या ठिकाणी 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे ओपनसाठी. त्यामध्ये तुम्हाला अगेन गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यानुसार तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार आहे. रिलॅक्सेशन इतर कॅटेगरीला कशाप्रकारे मिळेल बघा, तर यू आर ईडब्ल्यूएसला कोणतेही रिलॅक्सेशन नाही, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे 18 ते 25 वर्ष आणि 18 ते 27 वर्षाचा एज रिलॅक्सेशन दिलेला आहे त्यानुसारच तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. एससी एसटीला 5 वर्ष रिलॅक्सेशन, ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एम्प्लॉय 45 इयर्स, 43 इयर्स आणि 40 इयर्स असं सांगितलेलं आहे. एक सर्व्हिसमॅनला अगेन यानुसार जो गव्हर्नमेंटचा रोल आहे त्यानुसार तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे. जम्मू अँड काश्मीर माइग्रेंटला अगेन 5 इयर्सचं रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. यानुसार तुम्हाला एज कॅल्क्युलेट करून जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर यासाठी ऍप्लिकेशन फीस बघा जी नॉन रिफंडेबल असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन एसबीआयच्या ह्या लिंकवर क्लिक करून ती फॉर्म फी भरावी लागणार आहे. त्यामध्ये बघा जनरल कॅन्डिडेट आणि ईडब्ल्यूएस इन्क्लुडिंग एक सर्व्हिसमॅन 50 रुपये फॉर्म फी राहील. अदर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेटला 50 रुपये राहील. तर शेड्यूल काय शेड्यूल ट्राईबला कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे. तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी भरावी लागणार नाही आहे. तुम्हाला ऑनलाईन एसबीआयच्या लिंकवर क्लिक करून ही 50 रुपये फॉर्म फी भरावी लागेल या ठिकाणी अर्ज करण्यासाठी. त्यानंतर यासाठी अर्ज मित्रांनो जो असणार आहे तो ऑफलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे. नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला अर्ज मिळेल, तो डाउनलोड करून तो फिलअप करायचा आहे आणि तो तुम्हाला त्यामध्ये दिलेल्या ऍड्रेसवर, ऍड्रेस या ठिकाणी दिलेला आहे कमांडन GREF सेंटर दिघी कॅम्प पुणे 411015 या ठिकाणी 45 दिवसांच्या अगोदर सेंड करावा लागणार आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामधून तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी जर इंटरेस्टेड असाल तर सेंड करून ठेवा. 45 दिवसाचा टाइम तुम्हाला अजूनही आहे, तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज ज्यामध्ये करणार आहे त्या लिफाफ्यावर मित्रांनो तुम्हाला पोस्ट टॉप कोणती पोस्ट आहे आणि कॅटेगरी कोणती आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. वेटेज पर्सेंटेज इन इसेन्शियल क्वालिफिकेशन हे तुम्हाला सुद्धा मेन्शन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ते सेंड करू दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करून द्या. तुम्हाला नक्कीच याचा फॉर्म जो आहे तो जाहिरातीमध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस संपूर्ण मित्रांनो जी काय असणार आहे ती पार पडली जाणार आहे. रिटर्न टेस्ट होईल, ट्रेड टेस्ट असणार आहे मित्रांनो आणि फिजिकल टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेट्सना एक चांगली संधी आहे. तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असेल, तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर अप्लाय करू शकता. याची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी तुमच्या मनात काय डाऊट असेल तर कमेंट करा. महाजॉब चॅनलवर साथ चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो आणि त्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.